नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, गट क ग्रुप सी पदांसाठी या ठिकाणी नोकरीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या जाहिरातीबाबतच अधिक माहिती घेणार आहोत। 10th पास असाल मिनिमम तर तुम्ही इलिजिबल होता या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी। या व्यतिरिक्त कोणताही क्रायटेरिया असण्याची गरज नाही। 69 जागा आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता, ज्यामध्ये कायमस्वरूपी पदांसाठी ही भरती होत आहे। तुम्हाला वेतन लेवल 1 टू लेवल 4 या पे स्केलमध्ये या ठिकाणी मिळत आहे। अर्ज करण्यासाठी सर्वांसाठी फी ही 100 रुपये, मात्र 100 रुपये। त्यामुळे तुम्ही नक्की यासाठी जर इलिजिबल असाल आणि इंटरेस्टेड असाल प्लस क्वालिफाय होत असाल तर नक्की प्रयत्न करू शकता। डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतच अधिक माहिती घेणार आहोत। त्याबद्दल महाजॉब चॅनल नवीन असाल तर मेक शुअर मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला या ठिकाणी करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा। तर बघा मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे डिपार्टमेंट कोणता आहे ज्यांच्या मार्फत जाहिरात प्रसिद्ध आहे। तर डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ सिव्हिलियन ग्रुप सी पदांसाठी HQ वेस्टर्न कमांड भारतीय सैन्य दलाच्या हेडक्वार्टर्स वेस्टर्न कमांड मध्ये ही भरती होत आहे। सिव्हिलियन पदे आहेत मित्रांनो, आर्मी रिलेटेड जरी भरती असली तरी सिव्हिलियन ग्रुप आहेत, सिव्हिलियन पदांसाठी ग्रुप सी मधील पदांसाठी ही भरती होत आहे, ज्यामध्ये इंडियन सिटिझन्स कडून या ठिकाणी ऑफलाईन अर्ज मागवण्यात आलेला आहे। तुम्हाला अर्ज जो आहे तो ऑफलाईन करायचा आहे, अर्ज फिलअप करून त्याबरोबर जे रिक्वेस्टेड डॉक्युमेंट्स असतील, ड्युली सेल्फ अटेस्टेड जे डॉक्युमेंट्स असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचे आहेत आणि दिलेल्या ऍड्रेसवर कमांडन हॉस्पिटल WC चांदी मंदिर 134-107 या ठिकाणी सेंड करायचे आहेत जाहिरात प्रसिद्ध झालेल्यापासून 45 दिवसांच्या आत। त्यामुळे लवकरात लवकर जर तुम्ही यासाठी क्वालिफाय होत असाल आणि इंटरेस्टेड असाल तर अप्लाय करू शकता। या ठिकाणी मी डिपार्टमेंट तुम्हाला सांगितलं आहे आणि अर्ज कशाप्रकारे करायचा हे सांगितलं आहे। आता आपण बघूया पदे कोणकोणते आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। तर बघा मित्रांनो, 2 वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती होत आहे, ज्यामध्ये बघा पदांची माहिती आपण घेत आहोत। पदाचे नाव वॉर्ड सहायिका, 51 जागांसाठी भरती होत आहे, सर्वजण इलिजिबल आहेत यासाठी अप्लाय करण्यासाठी, कारण 10th पासवर मिनिमम क्वालिफिकेशनवर यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। दुसरे पद आहे हेल्थ इन्स्पेक्टर अर्थात आरोग्य निरीक्षक जे आपण म्हणतो, याच्या 19 जागा आहेत ज्यासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी 10th पास प्लस या ठिकाणी आरोग्य निरीक्षकचं सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे, ज्याबाबत आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत। टोटल 70 जागा या ठिकाणी भरल्या मित्रांनो जाणार आहेत। आता ही जी 2 पदे आहेत ती वेगवेगळ्या वॉर्ड्स किंवा युनिट्स मध्ये भरली जाणार आहेत, स्टेशन्स मध्ये ती कशाप्रकारे भरली जात आहेत याबाबतची आपण माहिती घ्या। तर बघा या ठिकाणी पहिलं पद आहे वॉर्ड सहायिकाचं, 1 ते 12 मध्ये तुम्ही बघू शकता सर्व पदे ही वॉर्ड सहायिकाची आहेत, ज्यामध्ये पठाणकोटला 6 जागा, गुरुदासपूरला 4 जागा ही पोस्ट आहेत मित्रांनो किंवा युनिट्स आपण म्हणू शकतो वेस्टर्न कमांडच्या, ज्या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन राहणार आहे। दिल्लीला 5 जागा, अगेन BH दिल्ली 2 जागा, चंद मंदिर 1 जागा, अंबाला 3, अमृतसर 2, बकलोक 1 जागा, जालंधर 11, पटियाला 12, योल 3 आणि H सांबाच्या 1 जागेसाठी भरती मित्रांनो या ठिकाणी होत आहे। कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे तेही तुम्ही चेक करू शकता। पे लेवल तुम्हाला या पदांसाठी L1 चा या ठिकाणी मिळत आहे। 18 ते 25 वर्ष एज लिमिट ओपनसाठी राहणार आहे, ज्यामध्ये रिलॅक्सेशन कशाप्रकारे आहे हे आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत। यासाठी क्वालिफिकेशन बघा सर्वात महत्वाचं, मॅट्रिक्युलेशन अर्थात 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही इलिजिबल होता यासाठी अप्लाय करण्यासाठी। या व्यतिरिक्त डिझायरेबल मध्ये त्याने असं म्हणलेलं आहे की दाई म्हणून जर तुमचा एक्सपिरियन्स असेल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किंवा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल दाई म्हणून गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये तर तुम्ही अप्लाय करू शकता, मात्र हा डिझायरेबल आहे मित्रांनो, कंपल्सरी नाही आहे। इसेन्शियल क्वालिफिकेशन फक्त 10वी उत्तीर्ण आहे, त्यावर तुम्ही या सर्व पदांसाठी अप्लाय करू शकता। तुम्हाला वेगवेगळा अर्ज करायचा नाही, वॉर्ड सहायिका या पदासाठी अप्लाय करणार असाल तर फक्त वॉर्ड सहायिकासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि सर्व स्टेशनसाठी किंवा युनिटसाठी तुम्ही इलिजिबल होता या ठिकाणी नोकरीसाठी। त्यानंतर जे दुसरं पद आहे ते आहे मित्रांनो हेल्थ इन्स्पेक्टरचं, या ठिकाणी बघू शकता पटियाला 2, गुरुदासपूरला 2, दिल्ली 2, योल 2, पठाणकोटला 2, जम्मू सेक्टरला 1, अंबाला 1, चंद मंदिर 1, कॅन्ट 1, त्यानंतर फिरोजपूरला 2, जालंधरला 1, सकुरदस्तीच्या 2, अशा टोटल पहिल्या ज्या जागा आहेत वॉर्ड सहायिकाच्या 51, त्यानंतर हेल्थ इन्स्पेक्टरच्या 19, अशा 70 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। या पदासाठी मित्रांनो L4 चा तुम्हाला सॅलरी बँड या ठिकाणी मिळत आहे। कॅटेगरी डिस्ट्रीब्युशन अगेन तुम्ही चेक करू शकता, 18 ते 27 वर्ष एज लिमिट ओपनसाठी राहत आहे, 10वी उत्तीर्ण आणि त्यानंतर सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स असेल तुमच्याकडे तर तुम्ही इलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी। डिझायरेबल म्हणून त्यांनी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे, मात्र एक्सपिरियन्स नसेल तर फक्त 10वी उत्तीर्ण आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स असेल तर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल होता या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी। पदांची माहिती डिस्ट्रीब्युशन मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यानंतर एज लिमिट जे बघितलं आपण त्यामध्ये मित्रांनो बघा एज लिमिट आपण बघितलेलं
18 ते 25 वर्ष पहिल्या पदासाठी होतं ओपनसाठी आणि 18 ते 27 वर्ष दुसऱ्या पदासाठी इन्स्पेक्टरसाठी होतं, ज्यामध्ये रिलॅक्सेशन तुम्हाला ओबीसी असाल तर 3 वर्षाचं, एससी एसटीला 5 वर्षाचं आणि फिजिकल हँडिकॅपला 10 वर्षाचं मिळत आहे. या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट सर्व्हंट असाल आणि एक सर्व्हिसमॅन असाल तर ॲज पर गव्हर्नमेंट रूल तुम्हाला त्या ठिकाणी रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, यासाठी एक्झाम कशाप्रकारे होणार आहे बघा, तर तुमचे 4 पेपर असतील जे ऑब्जेक्टिव्ह टाईप असतील, ज्यामध्ये पहिला पेपर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचा राहील, दुसरा पेपर जनरल अवेअरनेसचा, तिसरा पेपर जनरल इंग्लिशचा आणि चौथा पेपर न्युमेरिकल एप्टिट्यूडचा राहणार आहे. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 150 राहतील. 150 मार्कांसाठी तुमची एक्झाम होत आहे. 2 तासाचा अवधी तुम्हाला दिला जाईल या एक्झामसाठी अटेम्प्ट करण्यासाठी, ज्यामार्फत तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. रिटर्न टेस्ट असणार आहे मित्रांनो, जी इंग्लिश आणि हिंदीमध्ये राहील, ज्यामध्ये इंग्लिशचा सब्जेक्ट मात्र कंपल्सरी इंग्लिशमध्ये राहील. वॉर्ड सहायक आणि हेल्थ इन्स्पेक्टर या पदासाठी 10वी बेसवर तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन विचारले जातील, ज्यामध्ये मे बी निगेटिव्ह मार्किंग असू शकतं असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानुसार तुम्हाला तयारी करावी लागणार आहे. त्यानंतर यासाठी अर्ज करण्यासाठी मी ऑलरेडी तुम्हाला कशाप्रकारचं करायचं आहे सांगितलेलं आहे. अर्जाबरोबर तुम्हाला पोस्टल ऑर्डर 100 रुपयाची त्या ठिकाणी जोडायची आहे, जे कमांडन हॉस्पिटल WC वेस्टर्न कोस्ट किंवा वेस्टर्न कमांड चांद मंदिर पंचकुला हरियाणा 134-107 यांच्या नावे तुम्हाला ते 100 रुपये फॉर्म फी भरावी लागणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या प्रोव्हिजन असेल तर तुम्हाला एक्झाम केले जातील, मात्र सर्वांसाठी मित्रांनो या ठिकाणी 100 रुपये फी आहे, जी तुम्हाला पोस्टल ऑर्डरद्वारे भरावी लागणार आहे. तुम्हाला जे फॉर्म भरायचा त्यामध्ये तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट, डोमेस्टिक सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, इंडियन पासपोर्ट, परमनंट रेसिडेंट सर्टिफिकेट यापैकी काहीतरी जोडावे लागेल मित्रांनो. डिटेलमध्ये नोटिफिकेशनमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत. फॉर्मसुद्धा अवेलेबल आहे, तो फॉर्म फिलअप करून त्या ठिकाणी तुम्हाला तो सेंड करायचा आहे दिलेल्या ॲड्रेसवर. या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. याची जाहिरात जी आहे आणि ऑनलाईन अप्लाय करण्याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला emahajob.com या वेबसाईटवर मिळून जाईल, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. तिथे जाऊन तुम्ही याबाबत अधिक माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, एक चांगली संधी आहे, तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता. महाजॉब चॅनल नुसार चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी मित्रांनो अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला या ठिकाणी करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. धन्यवाद.